नमस्कार, मी नेहा। आज काय स्पेशली यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत फॉक्स लेदर पाऊचवरती डेकोपॅच कशा पद्धतीनं करायचं। तर इथे मी फॉक्स लेदर पाऊच घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक डेकोपॅच नॅपकिन, तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही डेकोपॅच नॅपकिन घेऊ शकता। आणि आता मॉडपॉज, तर इथे मी दोन पद्धतीचे मॉडपॉज घेतलेले आहेत, एक मॅट फिनिश आणि एक ग्लॉस फिनिश। तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचा इफेक्ट द्यायचा आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही मॉडपॉज यूज करू शकता। तर चला सुरुवात करूया। सुरुवातीला डेकोपॅच करण्याआधी तुम्हाला सरफेस जो आहे हा क्लीन करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये स्पॉन्ज आहे, तर तो मी ॲज इट इज ठेवती आहे। स्पॉन्ज ठेवल्यामुळे त्याला एक सपोर्ट मिळतो आणि डेकोपॅच करणं इझी जातं। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी डेकोपॅच नॅपकिन घेतलेली आहे आणि मी अप्रॉक्झिमेटली त्याचा अंदाज घेतली आहे की आपल्याला किती डेकोपॅच नॅपकिन लागणार आहे। तुम्ही त्या पद्धतीनं त्याच्यावर मार्किंगही करून घेऊ शकता। आता मी इथे एक ब्रश घेतलेला आहे, तुम्ही कोणताही तुमच्याकडे अवेलेबल असलेला ब्रश घेऊ शकता। मी ब्रशमध्ये नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला हे ब्रश आणि पाण्याच्या साहाय्याने मार्किंग करून हा पेपर कट करून घ्यायचं आहे। पेपर कट करून घेतल्यानंतर जे एक्स्ट्रा त्याचे एजेस आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। हा पेपर आता मी याचे तीन लेयर्स जे आहेत हे वेगळे करते आहे, जसं की हा 3-ply टिश्यू पेपर आहे। आता जो एक्सपेक्टेड पार्ट होता तो मी काढून घेतलेला आहे आणि तो पेस्ट करून बघती आहे। पेस्ट करण्यासाठी आपल्याला मॉडपॉज यूज करायचा आहे। मी ब्रशवरती मॉडपॉज घेतला आहे, तर तुम्ही एका डिरेक्शननी हे यूज करू शकता, एकतर टॉप टू बॉटम किंवा लेफ्ट टू राईट। तुम्हाला ज्या पद्धतीने कन्व्हिनियंट आहे तसं तुम्ही करू शकताय। सो मी टॉप टू बॉटम घेते आहे। मॉडपॉज लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की मॉडपॉज काही ठिकाणी जास्त किंवा काही ठिकाणी कमी असं न करता तो इक्वली स्प्रेड होईल या पद्धतीनं लावायचा आहे, जेणेकरून जेव्हा डेकोपॅच नॅपकिन तुम्ही त्यावरती पेस्ट कराल त्यावेळेस ती फाटणार नाही। होऊ शकतं की हा व्हिडिओ थोडा लेंदी वाटू शकतो, पण जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण आहे। तर मी जो डेकोपॅच नॅपकिन कट करून घेतला होता तो मी आत्ता पेस्ट करते आहे आणि याच्यासाठी मी इथं प्लास्टिक पेपरचा वापर करते आहे। आय होप तुम्हाला दिसत असेल। प्लास्टिक पेपरचा वापर हा एअर बबल्स रिमूव्ह करण्यासाठी केला जातो। काही वेळेस काही ठिकाणी मॉडपॉज एक्स्ट्रा होतो तर तिथं एअर बबल क्रिएट होतं, तर तो हळुवारपणे काढण्यासाठी प्लास्टिक पेपरचा वापर केला जातो। इथे तुम्ही पाहू शकता मी कम्प्लीट फॉक्स लेदर पाऊचला मॉडपॉज अप्लाय केलेलं नाही आहे, मी स्टेप बाय स्टेप करती आहे। तुम्हीसुद्धा याच पद्धतीनं करा। जर तुम्ही कम्प्लीट पाऊचला मॉडपॉज अप्लाय केला तर होऊ शकतं की त्याच्यावरती क्रीजेस तयार होऊ शकतात किंवा वळ्या तयार होऊ शकतात आणि ते दिसताना चांगलं दिसत नाही, त्यामुळे तुम्ही स्टेप वाईज ही प्रोसिजर कम्प्लीट करून घ्या। तर अशाच पद्धतीनं आपल्याला ही प्रोसिजर कम्प्लीट करून घ्यायची आहे संपूर्ण फॉक्स लेदर पाऊचवरती। तर एक्झॅक्टली मी काय करते आहे हे मी हातावर दाखवते आहे। माझा हात हा सरफेस आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं तुम्ही प्रेस करून त्यातले एअर बबल्स काढू शकता। तर हे जे फॉक्स लेदर पाऊच मी दाखवते आहे हे तुम्ही तुम्हाला ॲज अ पर्स म्हणून वापरू शकता किंवा कॉईन पाऊच म्हणून वापरू शकता, किंवा एखाद्यांना तुम्हाला गिफ्ट करायचं असेल तर गिफ्ट पर्पजसाठी सुद्धा वापरू शकता। बऱ्याचदा मकर संक्रांतीमध्ये आपल्याला संक्रांत म्हणून कोणाला भेट द्यायची असेल तर आयत्या वेळेला आपल्याला कळत नाही की काय ऑप्शन किंवा गिफ्ट काय द्यावं, तर त्याच्यासाठी तुम्ही असं स्वतः बनवलेली ही कॉईन पाऊचेस किंवा ही फॉक्स लेदर पाऊच गिफ्ट करू शकता। बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे, तुम्ही घरच्या घरीसुद्धा याचा व्यवसायसुद्धा करू शकता। त्याचबरोबर एखाद्याला बर्थडे गिफ्ट म्हणून सुद्धा हा ऑप्शन खूप चांगला आहे। तर तुम्हाला मी जी आधी प्रोसिजर दाखवली होती त्याच पद्धतीनं मी सगळे एअर बबल्स रिमूव्ह करते आहे। आता बऱ्याचदा असं होतं की जो प्लास्टिक पेपर आपण वापरतो त्याला मॉडपॉज लागलेला असतो आणि तोच जर पेपर आपण पुन्हा वापरला तर होऊ शकतं की डेकोपॅच नॅपकिन तिथून फाटू शकतो, त्यामुळे तो वेळच्या वेळी क्लीन करणं फार महत्त्वाचं आहे। आता तुम्ही पाहू शकता मी लास्ट स्टेप कम्प्लीट करते आहे। सो अगेन सेम प्रोसिजर।
यामध्ये मी जे मटेरियल वापरलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ कंप्लीट करण्यासाठी मला बाकी टेक्निकल रिक्वायरमेंट्स काय काय लागल्या त्या प्रत्येकाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सो तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट्स हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करू शकता. ज्या लोकांना आर्ट अँड क्राफ्टमध्ये इंटरेस्ट आहे त्याचबरोबर जुन्या वस्तूतून नवीन वस्तू बनवण्यासाठी इंटरेस्ट आहे त्यांनी माझे जुने दोन जे व्हिडिओ आहेत ते नक्की चेक करा. त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये देईन. सो इथे माझी एक बाजू करून कम्प्लीट आहे. आता जिथे मला एअर बबल्स दिसत आहेत ते मी रिमूव्ह करते. आता याच्यामध्ये जो कडेचा उर्वरित राहिलेला भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि तोही सेम प्रोसिजरनी ब्रशमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्याच्याच मदतीनं मी हा एक्स्ट्रा पार्ट कट करते. हा पार्ट कट करताना फक्त एक काळजी घ्यायची आहे की पाणी आपल्या फॉक्स लेदर पाऊचवरती जाता कामा नये, अदरवाईज त्याच्यावरचा नॅपकिन फाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे जितकं हळूवारपणे आणि कडेकडेने तुम्हाला जितकं करता येईल तितकं तुम्ही करू शकता. आता जे आपले एजेस ओपन आहेत त्या क्लोज करण्यासाठी मी माझ्या ब्रशमध्ये थोडंसं मॉटपॉश घेतलेलं आहे आणि मी त्याच्या एजेस ज्या आहे ह्या क्लोज करते आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं मी हे क्लोज करते आहे. ब्रशमध्ये अगदी थोडंसं मॉटपॉश घ्यायचं आहे, एक्स्ट्रा घ्यायचं नाही, अदरवाईज ते मॉटपॉश सुकायला किंवा वाळायलासुद्धा वेळ लागतो आणि त्याचबरोबर डेकोपॅज नॅपकिन फाटण्याचीसुद्धा शक्यता असते. आता असंच मी संपूर्ण डेकोपॅज ह्या पूर्ण फॉक्स लेदर पाऊचला करून घेतलेला आहे. ही प्रोसिजर मी इथं स्किप केलेली आहे बिकॉज मी एका पार्टचं इथे दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा सुंदर फॉक्स लेदर पाऊच तयार आहे आणि त्याचा एक फायनल लुक. नेक्स्ट आहे डेकोपॅच ऑन कॅनव्हस कॉईन पाऊच. तुम्ही इथे बघू शकता मी एक कॅनव्हस कॉईन पाऊच घेतलेला आहे. तर याच्यावरती डेकोपॅच करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तुम्ही पाहू शकता हा आतून टोटली एम्प्टी आहे. तर चला सुरुवात करूया. तर याचा बेस तयार करून घेण्यासाठी मी इथं आर्टिस्ट जेसो वापरलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा जेसो आपल्याला कम्प्लिटली दोन्ही बाजूला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर हा जेसो अप्लाय करण्यासाठी मी इथे एक फ्लॅट ब्रशचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो वापरू शकता. त्याचबरोबर कॉईन पाऊचच्या दोन्ही बाजू एकमेकांना जेसोमुळे चिकटू नये त्याच्यासाठी मी एक प्लास्टिक बॅग वापरलेली आहे. आता अशाच पद्धतीनं संपूर्ण बाजूला आपल्याला जेसो अप्लाय करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे कॉईन पाऊच हा जेसोचा बेस कोट अप्लाय करून कम्प्लिटली एअर ड्राय होऊन रेडी आहे. तर हा बेस आता डेकोपॅचसाठी तयार आहे. इथे मी नॅपकिन घेतलेली आहे, जर्मन नॅपकिन. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही घेऊ शकता. तर आधी केलेल्या प्रोसिजरप्रमाणे आपल्याला डेकोपॅज नॅपकिन कॉईन पाऊचवरती ठेवून साधारणतः आपल्याला किती डेकोपॅज नॅपकिन लागेल त्याच्यानुसार ब्रश आणि पाण्याच्या साह्याने ती कट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आता हा कट करून घेतल्यानंतर याच्यानंतर महत्त्वाची स्टेप म्हणजे याचे तीनही लेअर आपल्याला कम्प्लिटली वेगळा करून घ्यायचे आहेत. जर तीनही लेअर आपण कम्प्लीट केला नाही तर डेकोपॅज नॅपकिन किंवा जो आपला एंड प्रोडक्ट आहे हा चांगला तयार होत नाही. आता ह्या कॅनव्हस कॉईन पाऊचचा एरिया छोटा असल्यामुळे तुम्ही जर कम्प्लीट याला मोडपॉज अप्लाय करून एकदम पेपर नॅपकिन स्टिक केली तरी चालू शकेल. अदरवाईज आपण जसं फॉक्स लेदर पाऊचला टॉप टू बॉटम लावत आलो त्या पद्धतीनं केलं तरी चालू शकेल. तर आता सेम प्रोसिजरनी मी इथे अप्लाय करते. हे स्टिक करण्यासाठी मी प्लास्टिक पेपरचा वापर करते. तर अशा पद्धतीनं मी सगळ्या ह्याला हा डेकोपॅच करून घेतलेला आहे आणि आपला फायनल प्रॉडक्ट रेडी आहे. सो या दोन्ही बाजूला मी डेकोपॅच करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता फायनल प्रोडक्ट अतिशय सुंदर बनलेला आहे. तर आज आपण दोन गोष्टी शिकल्या, डेकोपॅच ऑन फॉक्स लेदर पाऊच अँड डेकोपॅच ऑन कॅनव्हस कॉईन पाऊच. तर मला नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्याचबरोबर आणखीन कोणते व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतील हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर आज वेळात वेळ काढून हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार. त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
त्याचबरोबर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सना फॉरवर्ड करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका क्रिएटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.